पुण्यामधील आंबिल ओढा परिसरातील घर पाडल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पुणे महानगरपालिकेच्या समोर हे आंदोलन करण्यात आले। सुप्रिया सुळे या ठिकाणी येताच वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील सुरू केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली तर सुप्रिया सुळेंनी आंबिल ओढ्यातील नागरिकांशी संवाद देखील साधलेला आहे। आंबिल ओढा नागरिकांच्या घरासाठी आंदोलन करण्यात येत होतं। या आंदोलनाला भेट देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या। यावेळी पालकमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे।